नमस्कार, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा जनजागृती व रॅलीचे आयोजन करण्यात आले। सध्या पाहता राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाहतुकीचे नियम उडत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड पोलीस दल, महाड उपविभाग पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या संकल्पनेतून वाहतूक सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली। ही रॅली महाड शहर, महाड तालुका, महाड एमआयडीसी, बिरवाडी विभाग तसेच पोलादपूर तालुका या ठिकाणी दुचाकीवरून काढण्यात आली। ही रॅली काढताना वाहतुकीचे नियम कलम पहिला दंड दुसरा दंड असलेली छापील पत्रके वाटण्यात आली। या रॅलीमध्ये स्वतः महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, महाड शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी खोपडे, महाड तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी देशमुख, महाड एमआयडीसीचे पोलीस अधिकारी युवराज खांडे, पोलादपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री जाधव तसेच सहाय्यक फौजदार, ठाणे अमलदार व इतर पोलीस कर्मचारी ह्या रॅलीमध्ये सहभागी होते। तुकाराम साळुंके, स्वराज न्यूज, महाड। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही ही जे उपक्रम राबवतो आहे, तसा आम्ही वारंवार लोकांपर्यंत आमचा मेसेज पोहोचवतो आहे की वाहतूकचे जे नियम आहेत त्यांचं काटेकोरपणाने पालन झाले पाहिजे। बरेच वेळा काय होतं की रॅश ड्रायव्हिंगमुळे किंवा ट्रिपल सीट रायडिंगमुळे बरेचसे अपघात होत असतात आणि ते फेटल अपघात असतात, त्यामध्ये लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत। रिसेंटली आम्ही बिरवाडीमध्ये बघितलं, एक ट्रिपल सीट मुलांचा जीव गेला होता, त्यामध्ये बरेचसे नियमांचे पालन केलेले नव्हते। म्हणून आमचा खूप आग्रह आहे, लोकांना मेसेज आम्ही पोहोचवू इच्छितो की जास्तीत जास्त नियमांचे पालन करावे, रायडिंग करताना सेफ्टीच्या अनुषंगाने हेल्मेट वापरावे, ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट वापरावं, तसेच मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, या काही आम्ही बाबी आहेत जे लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो आहे। हा उपक्रम ट्रॅफिकच्या विभागाने, महाड विभागातले सगळे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तर्फे यांच्या संकल्पनेतनं आम्ही हे राबवलेले आहे। तसेच वेळोवेळी आम्ही जनजागृती करणार आहोत, त्यामध्ये आम्हाला लोकांचा सपोर्ट मिळेल अशी आम्हाला आशा आहे।